कोल्हापुरात विठू माझा लेकूरवाळा महानाट्य होणार. संतांच्या जीवनावरील महानाट्यात 200 कलाकारांचा समावेश. 7 दिवस महानाट्य. महाराष्ट्रात प्रथमच आगळं वेगळं महानाट्य. पंचगंगेच्या भेटीला स्वतः चंद्रभागा येणार. निर्माते दिग्दर्शक अजित पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. पाहूया बातमी विस्ताराने. आपल्या कोल्हापूरची खरी ओळख कलानगरीतच आहे. सह्याद्रीच्या कुशेतील सर्व अर्थांनी परिपूर्ण शहर, निसर्गाने भरभरून वरदान दिलेलं शहर, कुस्तीची पंढरी, फुटबॉल प्रेमींचं शहर, खवय्यांसाठी सर्व प्रकारची तृप्त करणारे अनेक चविष्ट पदार्थांचे शहर, आई अंबाबाईचा आशीर्वाद तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शहर, तर रांगड्या भाषेची वेगळी ओळख असलेलं शहर. या शहरात एक मानाचा तुरा रोवणारे महानाट्य नव्हे तर वेगळाच नाट्य सोहळा लवकरच आम्ही घेऊन येत आहोत. स्वामिनी क्रिएशन प्रस्तुत संतांच्या जीवनावरील भव्य असे महानाट्य विठू माझा लेकूरवाळा पंचगंगेच्या भेटीला स्वतः चंद्रभागा येत आहे. प्रत्यक्ष पंढरीस अवतरणार या करवीर नगरीत सर्व संतांचं दर्शन सुमारे 15 लाख वारकरी दरवर्षी वारीला न सांगता पंढरीला जातात. याचं उत्तर या महानाट्यात आहे. मे 2024 पहिल्या आठवड्यात 7 दिवसांचे महानाट्य तपोवन मैदानावर आम्ही घेणार आहोत. त्यासाठीची सर्व तयारी सुरू आहे, अशी माहिती स्वामिनी क्रिएशनचे निर्माते दिग्दर्शक अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी अजित पाटील. स्वामिनी क्रिएशन कोल्हापूर निर्मित संतांच्या जीवनावरील भव्य महानाट्य विठू माझा लेकूरवाळा लवकरच आपल्या भेटीस आम्ही घेऊन येत आहोत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनावरती महानाट्य भरपूर झाले, पण संतांच्या जीवनावरचं महानाट्याचं शिवधनुष्य माझ्या कोल्हापूरच्या सर्व कलाकारांना मिळून त्यांना सर्वांना एकत्र करून घेऊन हे महानाट्य आम्ही साकारत आहोत. तरीही सर्वांनी मी कळकळीचे आवाहन करतो की या महानाट्यासाठी जे काय आपलं म्हणजे जाहिरात किंवा इतर गोष्टीसाठी काय मदत लागेल ती मदत करावी. जगातभरी कोल्हापुरी, जगातून या जगातभरी कोल्हापुरी हे आता आपण म्हणत आलो बऱ्याच वेळा. तिथे कोल्हापूरकर एक संधी आहे की महानाट्याच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात किंवा भारतभर आपण हे महानाट्य सर्वांनी पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. यासाठी सर्व माझे मित्र सुनील चौगले, लेखक दिग्दर्शक, त्याने 8 ते 10 चित्रपट केले, त्यांचा अनुभव माझ्यासाठी उपयोगी ठरणार आहे. उत्तम पवार यांच्या लेखनीच्या माध्यमातून आपण नाटक साकारतो आहे, त्यासाठी ते पण या टेस्टमध्ये काही लिखाण करणार आहेत. त्यात स्वतः ते गोराकुंभारचा रोल करत आहेत. यासाठी परत बरेच कलाकार आपल्यामध्ये यात सामील झालेले आहेत. निशिकांता वाडा यांच्यावर चर्चा झाल्या, पिरामिड परिवार यांच्यावर चर्चा झाल्या, शिवाय आदेश बांदेकर किंवा सचिन केळकर किंवा सचिन पिलगावकर किंवा भरत जाधव यांना घ्यायचा देखील इथे विचार आहे. आणि यासाठी जे सर्व काळ सर्व तळातील जे कलाकार मदत करतील त्या सर्वांना घेऊन आपण एक वोट बांधून हे महानाट्य शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न करतो. स्वतः पांडुरंग सर्व संतांसोबत खेळणार, बागडणार, संतांसाठी संतांची कामे करणार. आतापर्यंत संतांच्या जीवनावर महाराष्ट्रात कधीच साकारले नसलेलं महानाट्य प्रथमच भाग्य कोल्हापूरकरांच्या वाट्याला आलं आहे. या महानाट्यात 200 कलाकार असणार आहेत. भव्य असा पंढरपूर विठ्ठल मंदिराचा सेट असणार आहे. शिवाय हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांचाही सहभाग असणार आहे. गावागावात वारकरी संप्रदाय आहे, त्यांचेपर्यंत साक्षात विठ्ठलाचा महिमा यापूर्वीच पोहोचला आहे. तो आता संतांच्या जीवनावरील महानाट्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः 2 लाख भाविक या महानाट्याचा आनंद घेतील अशी आशा आहे. कोल्हापूर शहरासह गावागावात तिकीट विक्री केली जाणार आहे. तसेच कोल्हापूरच्या सभोवताली महानाट्याच्या जाहिरातींचे फलकही झळकणार आहेत. महानाट्याचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. विठ्ठल भक्तांनी यासाठी सढळ हस्ते हातभार लावावा असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. पत्रकार परिषदेस सुनील चौगले, उत्तम पोवार, सविता सुतार, तेजस्विनी देसाई, अतिश पाटील आदी उपस्थित होते.